झालं का? झालं जरा पहिले तळते आणि पटकन मग डान्स नाही करते. तर अंकिताची इथे लंचची तयारी सुरू आहे. भात झालाय, वरण, फोडणीचं वरण, दाल फ्राय करणार आहे ती आज. वेगळं जरा गोड वरण गोड आंबट वरण होतं त्याची इथे सगळी तयारी घेतली आणि आता ती इथे आरोड्यात होतीये. सो असं सिम्पल लंच आज आहे आमच्या घरी. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर नेहमीप्रमाणे रुटीन सुरू आहे, लंचची तयारी करते. पुष्करने मेनू सांगितलाच आहे तुम्हाला. सो दाल फ्राय करायला घेते, भात झालेला आहे, खारोड्या सुद्धा तळून झाल्यात. दाल फ्राय झालं की मस्त जेवायला बसतो. दाल फ्राय मध्ये ही लाल मिरची मेन ना? येस, तोच तडका. तोच तडका आणि तिचा तिची टेस्ट मस्त येते. कारण एक जो झणका लागतो ना तिचा, तडकावाली डाळ, तडकावाली पुष्करची फेवरेट. येस. बाकी काय? नॉर्मल सुपावरती आपलं जसं नॉर्मल कांदा, टोमॅटो, लसूण, थोडस जिरं. मी करून बघेन एकदा. येस, सोपी आहे तुझा करायला. कांदा टोमॅटो आले की एकदम सोपं. कांदा टोमॅटो नेहमीची फोडणी. नेहमीची फोडणी बा. झाली का? डन. पटकन होत ते, कारण काय पाणी नसतं टाकायचं ना त्याच्यात. त्याच्यामुळे नुसती डाळ जी आपण शिजवतो ना ती टाकली की झालं. एक छान उकळी येऊ दे बघ. सो लंच रेडी? येस, लंच रेडी. थोडस कांदा आणि टोमॅटो उरलाय ना, त्याचे सुबे काप करते आणि मस्त लाल तिखट आणि मीठ घालते. चालेल, बरोबर त्याच्या. तर मस्त लंच आपलं रेडी आहे. भात, दाल फ्राय, कांदे टोमॅटो, कोशिंबीर, गोड आंबा, लोणचं, खारोड्या. आता आम्ही मस्त जेवून घेतो, लंच एन्जॉय करतो. मस्त पाऊस पडतोय, गरम गरम जेवतो. येस, गरम गरम भात आणि त्यावर दाल फ्राय. तूप हवंय? हा, तूप दे एक मिनिट. लंच झालेला आहे, ओटा सुद्धा माझा आवरून झालाय. पटकन भांडी सुद्धा घासून घेते. आज थोडीशी जास्त आहे कारण गणपती आहे. सो थोडंसं आज क्लिनिंग केलंय, पण म्हटलं भांडी सगळी एकत्र घासूया, आधी जेवण वगैरे सगळं करून घेऊया. सो सगळं झालंय, पटकन आता भांड्यांवरती हात फिरवून घेते. राहू काय करतोय? क्या बात है, मस्त लिहिली. किती पर्यंत? 2 to 10 पर्यंत. गुड गुड. आता 3, 4, 5, 6, 7 and 9, 10. ओके, झोप झाली आणि तुझी? झाली. केलं? झाली. उलट केलं. उलट म्हणजे? म्हणजे आज आधी झोपला आणि उठल्यावरती लंच. हा, स्कूल मधन आल्याला झोपला आणि मग आल्याला आणि उठले उठले लंच. उठले उठले लंच केलं आज. दाल फ्राय आवडला ना? राव टेबल झाले? 9 सुरू झालं. व्हेरी गुड. राहूचं हळूहळू करतो कारण मला एवढी ताकद नाहीये. टेबल्स लिहायला कसली ताकद लागते? अरे खेळताना पण एवढा धावतो स्लो स्लो. हो, पण टेबल्स लिहिताना कसली ताकद? खेळताना उलट ताकद असते, अभ्यास करताना एकदम स्लो स्लो. कारण मी काउंट करून येतो, मला अजून माहिती नाहीये ना टेबल्स कोणते. अच्छा, मग काउंट 9, 5, 9, 6. बरोबर. काउंट करायला तुला ताकद लागते का? अच्छा, वेळ लागतो. सो आता 10 होतंय. लिहून झालं की मला दाखव, मग मी चेक करतो. चेक करायला दे बाबाकडे. काय म्हणत होतीस? 3 दिवस गणपतीत साड्या कुठल्या नेसायच्या आत्ताच काढून ठेवते ना सगळ्या. अच्छा, कारण परत मग घाईघाई होते आपली, आपण ये जा आपली चाललेली असते. त्याच्यामुळे म्हटलं चल आत्ता जरा एक काम करून घेते. अच्छा, उद्याच आहे नाही का हरताल का? मग उद्या आहे आणि उद्या संध्याकाळीच बाप्पा आणायचे. हो बरोबर, म्हणून म्हटलं की आत्ताच सगळी तयारी करते.
तर पुष्करच्या मामाकडे 1.5 दिवसांचे बाप्पा असतात. सो आजच सकाळपासून मी पुष्करच्या मागे लागले की माझं घरातलं दुपारी सगळं आवरून झालं की आधी मी साड्या कोणत्या नेसायच्या आहेत हे ठरवते. कारण कसं आहे, आपल्या साड्या फिक्स असल्या की पटापट नेसून आपल्याला जाता येतं. कारण आमचं खरंच असं होतं, बाप्पा आमच्याकडे 1.5 दिवसच असतात, त्याच्यामुळे मग आम्ही जे सकाळी जातो ते रात्री घरी येतो, परत दुसऱ्या दिवशी जातो. त्याच्यामुळे मी जनरली असं फॉलो करते की सगळी तयारी मी करून ठेवते. सो आता सुद्धा माझं तेच चालू आहे की साड्या कोणत्या नेसू. उद्या मेन म्हणजे उद्या सकाळी हरताल का पूजा करायची, तर म्हटलं आता साडी त्याची आधी ठरवते. एक दोन माझ्या नवीन साड्या आहेत, त्यांना फॉल बिडिंग सुद्धा करायचे, त्या सुद्धा काढून ठेवते. सो असं चाललंय. अच्छा, या ठरवल्यास का? ही वहिला मला फॉल बिडिंग करायची आहे आणि हरताल केच्या पूजेला म्हणते ही नेसेन सकाळी. अच्छा, आणि बघूया संध्याकाळी. मग आता डिसाईड करते, ड्रेस सुद्धा आहेत काही काही नवीन ज्याला स्लीव्ह लावायचे आहेत किंवा असं, मग त्यात डिसाईड करते. तुझं आणि राहूचं पण माझं झालं की करून घेऊया. माझं काय एकदम सिम्पल, पॅन्ट आणि शर्ट. ते झालंच, ते सोपं असतं एकदम. पण तरी इस्त्री कशाला हवी आहे किंवा असं काही असेल तर सांगतो मी तुला थोड्या वेळ. हा सांग. तर जसं मगाशी सुद्धा दाखवली ही साडी, मी अजून हिचं ओपनिंगच केलेलं नाही आहे. सो हिला मला फॉल बिडिंगला टाकायचं आहे. त्यानंतर हे दोन ड्रेस आहेत माझ्याकडे, अगेन मला याला स्लीव्ज लावायचे आहेत, हा एक नवीन आहे. सो तात्पुरता तरी माझं डिसाईड झालंय की ह्या या दिवशी हे आपण घालूया. आता हे सगळं जरा मी बॅगेत भरतीये आणि साडी नेसूया. येस, ड्रेस घालूया, साडी नेसू. येस, साडी ग्रॅमॅटिकल. येस येस, करेक्ट केलंस मला. थँक्यू थँक्यू. आणि हरतालकेची तुम्ही दाखवली, उद्या मी ही साडी नेसणार आहे. ह्याच्यावरती पिंक ब्लाऊज आहे. सो हे डन झालंय माझं. आणि आता हे सगळं जरा मी बॅगेत भरतीये. आणि आता आमचा हा एक प्लॅन असा झालाय आता की हे तर सगळं मला टाकायचंच आहे. प्लस आई आता गेली आहे मामाकडे, आज सगळ्या त्या मावशा तिथे जमणार होत्या. कारण जसं म्हटलं की बाप्पा येणार आहेत, सो त्यांचं ते सगळं प्लॅनिंग होतं की 2 दिवस कसं काय 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 करायचं. आणि त्यात आम्हाला डीमार्टला सुद्धा जायचं आहे. सो आईचा मला फोन आला होता की अंकिता तुझं आवरून ठेव, माझं इकडचं झालं की आपण तसे जाऊया. एकदा पुष्करला आम्ही विचारलेलं, पण पुष्करला जर ऑफिसचं काम आहे, सो तो म्हणाला तुम्ही जाऊन या. मग आता मी जरा पटकन पहिले चहा ठेवते, फ्रेश होतो, आणि मग मी आई आणि राहू जाणार आहोत डीमार्टला. आणि आपला इथे मस्त चहा झालेला आहे, आता आपण मस्त चहा पिऊन घेऊया. दूध पण तापलेलं आहे. हे झालं का पाणी? नाही नाही, गरम आहे. मगाशीच ठेवलंय, माझी भांडी झाली ना घासून, मग मी ते उकळायला ठेवलंय, त्याच्यामुळे इतक्यात नसेल झालं का. आमच्याकडे वॉटर प्युरिफायर आहे इथे, पण तरी सेफ साईड म्हणून आम्ही पाणी उकळून घेतोय. सध्या पावसाळा आहे आणि इथे आपल्या चहा गळते अंकिता. चहा पिताने मी पटकन आवळ. चहा पिऊन झालाय, मस्त आवडून सुद्धा झालाय. आणि जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही डीमार्टला जाणार आहोत, सो मी आणि राहू तयार झालो, आई येते आणि आम्ही पटकन डीमार्टला जाऊन येतो. बाय बाय. नीट जाऊन ये. येस. छत्री घेतलीस का अंकिता? घेतली. पाऊस येतोय मध्ये मध्ये. घेतली. हा बाय राहू. तर तुम्ही आता पाहिलं असेल, अंकिता आणि राहू गेले तर डीमार्टला, आई त्यांना खालीच भेटणार आहे आणि मी आता ऑफिसला बसतोय. झालं शॉपिंग करून तुझं? खेळणी घ्यायची आहेत ना. तुला कसं माहिती? मला माहिती आहे तू वरती कशासाठी जातो. चला जाऊया. काय बघतोय आता? काय बाबा? काय गदा? गदा ही बाईक आपल्याकडे होती ना. स्टोल अंकित आणली ना आपण? मी नाही घेतले तिकडनं, मी ट्रॉली आणायला खाली गेलेले. विसरली वरती कुठे? आईचं सध्या काही करत नाही आणि बहुतेक आता इजा बिजा आणि तिजा होणार आहे माझं काहीतरी. आता अजून एक काहीतरी आणि माझा या गोष्टीवर फार विश्वास आहे. आता तिसरी गोष्ट बघूया. आणि कॉन्फिडेंटली घेतले होते गेले ना. गाडीत विसरले ना त्या. आम्ही मी ट्रॉली आणायला गेलेले, आईला म्हटलंय सगळं तू बंच ठेव तुझ्याजवळ, ट्रॉली आली की ठेवतो ते स्टॉल तिथेच ठेवले वरती. बरं मी काय म्हणते, आता इथेच लावून ठेवलोय मी सगळं, उद्या भरून ठेवेल सामान.
उद्या भरे आणि लवकर पळे हरताल काय येस उद्या भरून ते फक्त काय करते फ्रीज मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या काढून ठेवून देते होऊन जाईल अगदी अगदी चालेल. तर डीमार्ट मधनं घरी आलेलो आहोत. नेहमीचाच महिन्याचं आमचं जे ग्रोसरी सामान असतं ते आणलंय आणि अजून जनरल एक दोन गोष्टी आणायच्या होत्या आम्हाला त्या घेऊन आलोय. पण आज डीमार्ट मध्ये प्रचंड गर्दी होती आणि खरंच आहे आता आपले बाप्पा घरी येणार आहेत सो सगळ्यांच्या घरी शॉपिंगची घाई गडबड आहे. सो आमचं सुद्धा छान सगळं शॉपिंग झालंय आणि बाकी आता मी डिनरच्या तयारीला लागतेय. सामान वगैरे मी जरा आता उद्या लावेन, बॅग सगळ्या नीट लावून ठेवेन आणि आज हा ब्लॉग इथेच थांबवतेय. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सी यू अगेन, बाय.